चायनीज वेज फ्राइड राईस बऱ्याच वेळा आपल्याला फ्राईड राईस खायचा असतो आणि आपण जाऊन तो चायनीज शॉपमधनं घेऊन येतो किंवा स्ट्रीट साईडला खूप असे शॉप असतात चायनीजवाले तर तिथून आपण घेऊन येतो तर आज मी तुमच्यासोबत ही जी चायनीज फ्राईड राईस आणि सोबत मंचाव सूपची एकदम डिक्टो सेम टू सेम रेसिपी शेअर करणार आहे खूप सोपी आहे खूप डिलिशियस आहे घरात बनवल्यामुळे हेल्दी व्हर्जनमध्ये ही तयार होते आणि टेस्ट तुम्ही म्हणाल तर बाहेरच्यापेक्षा स्ट्रीट पेक्षा ही तुम्हाला अतिशय चवदार अशी आ, ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल ला, चान -चान तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा छान छान रेसिपीज मी शेअर करते तर सगळ्यात आधी इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे साधारणतः चार कप आणि एक कप लांब तांदूळ जो असतो बासमतीचा किंवा बिर्याणीचा तो आपल्याला घ्यायचा आहे थोडा वेळ मी पाण्यात भिजत घातला होता आणि त्यानंतर पाण्यामध्ये मीठ घालून तो उकळायला ठेवलेला आहे आता इथे आपल्याला व्हेजिटेबल चॉप करून घ्यायचे आहेत चायनीज पदार्थांची एक खास गोष्ट असते ती म्हणजे त्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालू शकतो आणि मुलांना भाज्या बऱ्याच वेळा खायला आवडत नाहीत परंतु चायनीज पदार्थांच्या माध्यमातून ते बऱ्याच भाज्या ते खातात आणि त्यामुळे मला सुद्धा चायनीज खूप आवडतं मागे मी एक तुमच्यासोबत चायनीज भेळची रेसिपी शेअर केली होती ती जर तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप डिलिशियस होते तर आज आपण फ्राईड राईस बनवतो आहे आणि त्यासाठी आपल्याला अशा बारीक चॉप केलेल्या भाज्या लागणार आहेत जर तुम्ही नूडल्स बनवत असाल तर त्यासाठी तुम्हाला लांब लांब उभ्या चिरलेल्या भाज्या लागतात तर जसं तुमची रेसिपी आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे थोडं व्हेरिएशन करायचं आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे दोन गाजर आणि थोडासा कोबी एक शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे त्यानंतर लसूण आलं चॉप करून घेतलेलं आहे थोडीशी कांद्याची पात होती माझ्याकडे फ्रेंच बीन्स आणि काही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार किंवा लहान मुलांना आवडते त्यानुसार कमी जास्त ऍड करू शकता तर सगळ्यात आधी एक टेबल स्पून आणि आलं चॉप करून घालायचं आहे ठेचून घालायचं नाही आहे बऱ्याच वेळा आपण चायनीज जे पदार्थ करतो त्यामध्ये अशा पद्धतीने चॉप करूनच घातलं जातं त्यानंतर हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि थोडंसं ते गोल्डन झालं की त्यामध्ये कांदा आपल्याला ॲड करायचा आहे आता जेव्हा आपण चायनीज पदार्थ बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवावी लागते कारण यामध्ये भाज्या आपल्याला कुक करायच्या नसतात फक्त फ्राय करायच्या असतात आणि त्यामुळे थोडंसं हाय फ्लेमवर आपल्याला इथे आहे ज्यामुळे त्या भाज्यांना एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो भाज्या कुठल्याही कुक करायच्या नाही त्याचा जो क्रंच असतो भाज्यांचा तो ॲज इट इज राहिला पाहिजे आणि त्यामुळे इथे आपल्याला फुल गॅसवर फटाफट या भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत फक्त तेलामध्ये तुम्ही बाहेर बघितलं असेल की मदे बड़ा त्या चायनीज स्टॉलमध्ये बऱ्याच वेळा एकदम पातळ कढई असते आणि हाय फ्लेमवर चायनीज बनवलं जातं आणि त्याचा तोच फ्लेवर भाज्यांना खूप छान लागतो तर इथे अशा पद्धतीने मी भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी ऍड करणार आहे मॅगीचा मॅजिक क्यूब तुम्हाला कुठेही ग्रोसरी शॉपमध्ये हा मिळून जाईल जनरली चायनीजमध्ये अजिनो मोटो ॲड केला जातो आणि तो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो आणि आपण घरगुती बनवतो आहे त्यामुळे तो हेल्दीअर वेने बनवणार आहे तर जसा मॅगी मसाला असतो त्याप्रमाणे चायनीज क्यूब जो मिळतो मॅगीचा जो क्यूब मिळतो तो चायनीज पदार्थांमध्ये ॲड केला तर त्याची टेस्ट ते सेम चायनीजसारखी लागते आता साधारणतः इथे मोठा एक ते दीड कप राईस मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि इथे तुम्ही बघाल तर मी मीठ अजून घातलेलं नाही आहे आपण यामध्ये जे सॉस घालतो कुठलाही चायनीज पदार्थ आपण जे सॉस घालतो तो नूडल्स ॲड केल्यानंतर किंवा राईस ॲड केल्यानंतरच ॲड करा इथे मी पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर ॲड करते आहे त्यानंतर हा जो मॅगी क्यूब मी तुम्हाला दाखवलेला आहे तो मी एक यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर अर्धा स्पून आपल्याला यामध्ये अर्धा ते पाव टीस्पून आपल्याला यामध्ये सोया सॉस ॲड करायचा आहे आणि मिक्स करायचं आहे फ्राईड राईसला फार काही गोष्टी ॲड केल्या जात नाहीत आणि तिखटपणा तुम्हाला मिरची जर फ्राईड राईस तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता इथे मी माझ्या मुलांसाठी बनवते आहे त्यामुळे मी थोडंसं प्रमाण जे आहे ते कमीच ठेवलेलं आहे ब्लॅक पेपरने सुद्धा थोडासा तिखटपणा येतो आणि त्यामुळे ब्लॅक पेपर आणि हिरवी मिरची असा तिखटपणा आपल्याला बॅलन्स करायचा आहे आणि हा राईस आता छान मिक्स करायचा आहे इथे जो आपण मॅगी क्यूब आणि सोया सॉस ॲड केलेला आहे त्यामध्ये मिठाचं थोडंसं प्रमाण असतं आणि त्यामुळे थोडासा टेस्ट करा आणि त्यानंतरच यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मीठ ॲड करायचं आहे तर सगळ्यात शेवटी मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि तुमच्याकडे कांद्याची पात असेल अजून तर तुम्ही वरूनसुद्धा ॲड करू शकता खूप छान लागते ती आता माझ्याकडे थोडी माझ्या गार्डनमध्ये मा होती किचन गार्डनमध्ये तेवढीच मी ॲड केलेली आहे आणि इथे बघा मस्त असा राईस इथे तयार झालेला आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे आता आपण बळूयात सूपकडे तर इथे मी वळूयात कप एम एल च्या कपने घेतलेलं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा हा मॅगी क्यूब केलेला आहे साधारणतः एक त्यानंतर एक टी स्पून आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड करायचा आहे आणि एक टी स्पून आपण यामध्ये सोया सॉस ऍड करणार आहोत आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जनरली व्हेजिटेबल स्टॉक या मंचाव सूपसाठी वापरला जातो परंतु आपण मॅगी क्यूब ॲड करून इन्स्टंट असा जो व्हेजिटेबल स्टॉक आहे तो बनवलेला आहे आता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे त्यामध्ये चॉप केलेला गार्लिक चॉप केलेलं आलं आलं लसूण यामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची ऍड केलेली आहे कारण हे सूप आहे मुलं पिणार आहे त्यामुळे तिखट लागता कामा नाही आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा जो मी फ्राईड राईस साठी बनवला होता त्यातलाच थोडा थोडा मी ठेवला होता शिल्लक कारण याला फारशा वेजिटेबल लागत नाहीत परंतु याची टेस्ट तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा इतका जबरदस्त लागतो की तुम्ही बाहेरून कधीही हे सूप आणणार नाही तर यामध्ये कांदा थोडासा फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या उरलेल्या भाज्या आहेत आपल्याकडे त्या आपल्याला यामध्ये ऍड करायच्या आहेत थोडासा बारीक चिरलेला गाजर त्यानंतर कोबी शिमला मिरची आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे हा थोडीशी फ्लेम हाय राहू द्या ज्यामुळे भाज्यांना पुन्हा एकदा छान असा स्मोकी फ्लेवर येईल तर इथे अशा प्रकारचे भाज्या ज्या आहेत त्या आपल्या सॉटे करून झाल्यानंतर आपण जो स्टॉक बनवून ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे हे सगळं मिक्स करून यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान आता तुम्हाला याचा कलर खूप वेगळा दिसेल परंतु जेव्हा याला छान बॉईल येईल आणि यामधलं कॉर्नफ्लोअर यामध्ये हो चा कुक होईल त्यानंतर याचा फ्लेवर खूप छान येतो तर आता यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर ॲड करायची आहे कदाचित मी दाखवताना विसरले परंतु पाव चमचा काळी मिरी पावडर ॲड करा आणि चवीनुसार आपल्याला याला मीठ ॲड करायचं आहे आणि फायनली आपली ही जी रेसिपी आहे तीसुद्धा झटपट तयार होते म्हणजे एका बाजूला तुम्ही राईस बनवलात त्यासाठी भाज्या चॉप केलात तर दुसऱ्या बाजूला तुम्ही हे मंचाव सूप बनवू शकता खूप टेस्टी होतं आता बघा याला छान बॉईल यायला लागलेला आहे आणि या सूपचा जो कलर आहे तो हळूहळू चेंज लागलेलं आहे म्हणजे जसं आपल्याला बाहेर मिळतो त्या पद्धतीचाच आपण घरी बनवू शकतो बाहेर बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की कोणतं पाणी वापरलेलं आहे ते खाली ठेवलेलं कोणतं पाणी घेतात आणि यामध्ये टाकतात आपल्याला काहीही माहिती नसतं त्यामुळे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने हे चायनीज पदार्थ बनवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला चॅनलला फॉलो करायला विसरू नका आता हे मी थोडासा आपला नॉर्मल इंडियन तडका दिलेला आहे चायनीज पदार्थाला कारण कोथिंबीर जनरली ॲड केली के जात नाही परंतु मला थोडीशी आवडते कोथिंबीर आणि त्यामुळे मी ॲड केलेली आहे तुम्ही इथे कांद्याची पातसुद्धा ॲड करू शकता वरच्या बाजूने तर खूप छान लागेल ती तर ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केली तर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन किंवा स्ट्रीट साईडचं चायनीज कधीही खाणार नाही याची गॅर मी तुम्हाला देते फक्त मॅगी क्यूब तुम्ही घेऊन या आणि तुमच्या पदार्थांची टेस्ट बघा अजिनो मोटो न घालता तुम्ही आ... एकदम टेस्टी सूप आणि राईस बनू शकता तर आता इथे तुम्हाला किती थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर इथे तयार झालेलं आहे आपलं चायनीज मंचाव सूप आणि चायनीज व्हेज फ्राईड राईस एकदम झटपट कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा सांगा आणि हा व्हिडिओ चायनीज लवरपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय